डोक खास भयो ल अरे काने पुरना काम तुझे डोके जवाई छ जी माझे डोके जवाई छ ना सा सांग त पण ना सांगितलं ते बोल होय का ऐकु मासा एक गुणले किती चार कायला काय एक गुणले की येत नाही बाई तुला मला तर कुठे येते आपण बॅक हे हाय व्हॉट्सअप गाइस आय होप दॅट ऑल फाईन मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या न्यू अपकमिंग फीचरबद्दल सांगणार आहे ज्याचं नाव आहे सेल्फ डिस्ट्रक्ट फोटोज हा या फीचरमध्ये तुम्ही ज्याला फोटो सेंड करणार त्याला टाइम सेट करू शकणार मीन्स त्याने काय होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळे डिस्कस करणार आहे की तुम्हाला हा फीचर मिळाल्यानंतर तुम्ही याला कसे यूज करू शकणार तुम्हाला हे कुठून अनेबल करायचं आहे तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल असणार आहे तर व्हिडिओला पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओ स्टार्ट करू मित्रांनो व्हॉट्सअप खूप प्रयत्न करत आहे आपले मन जिंकण्याची हा आता बघा ना जेव्हापासून त्याने न्यू प्रायव्हसी पॉलिसी काय आणली लोकांचे मन तुटले परत त्या लोकांच्या मनांना रिकवर करण्यासाठी तो एकंचडी एक नवनवीन अपडेट देत चालला आहे पण ठीक आहे बघू परत तेव्हाचे तेव्हा पण आत्ता सध्या तो लोकांच्या मनात असं जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे की आमच्या प्रायव्हसीकडे किती लक्ष आहे म्हणून तो न्यू फीचर आणत आहे ज्याचं नाव आहे सेल्फ डिस्ट्रक्ट फोटोज हा फीचर बेसिकली पहिल्यांदा सेल्फ डिस्ट्रक्ट मेसेज होता ना 7 दिवसानंतर ऑटोमॅटिकली तो मेसेज डिस्ट्रक्ट होऊन जातो सेम तसंच आता फोटोज मध्ये पण होणार आहे जर तुम्ही कधी कोणाला फोटोज शेअर कराल त्याच्या बाजूला एक टायमरचा ऑप्शन असेल आणि जेव्हा तो टायमर एंड होईल तेव्हा तो फोटो पण झूम करून ऑटोमॅटिकली गायब होईल मीन्स ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल पण हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे की तुम्हाला हा फोटो किती टायमिंग पर्यंत ठेवायचा आहे आणि किती टाइमिंग झाल्यानंतर तो फोटो डिलीट झाला पाहिजे मीन्स जेव्हा पण तो टाइम एंड होईल तेव्हा तो फोटो पण ऑटोमॅटिकली डिलीट होईल आणि ज्या पण पर्सनला तुम्ही फोटो सेंड कराल जेव्हा तो ऑपोजिट साईडचा पर्सन एकदा चॅट मधून बाहेर आला त्यानंतर तो परत अजून चॅट मध्ये गेला तेव्हा तो पर्सन त्या फोटोला ना डाउनलोड करू शकणार ना बघू शकणार मीन्स काहीच करू शकणार नाही आणि सेल्फ डिस्ट्रक्ट फोटोज फीचर जो आहे तो खूप लवकर येणार आहे पण एक मात्र आहे व्हॉट्सअप प्रयत्न तर खूप चांगला करत आहे पण त्याची पॅरेंट्स कंपनी फेसबुक याच्यावर आपला काहीच ट्रस्ट नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे फेसबुक काय काय कुठाने करून बसलाय लोकांच्या प्रायव्हसी सोबत पण बघूया जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल करून नक्कीच सांगेल आय होप दॅट की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढं तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की तुम्हाला हा फीचर कसा वाटला आणि मराठी टेक्नोवाला सबस्क्राइब नाही केलं तर जीवनात काय केलं म्हणून फटाफट चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या ऑल फ्रेंड सर्कल मध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनलला प्लीज सपोर्ट करा सबस्क्राइब करा यार आणि काळजी घ्या तुमची तुमच्या फॅमिलीची चला तर बाय.